हाय एवरीबडी, वेलकम यू ऑल। आज आपण APGPHP म्हणजे सिक्वेन्स अँड सेरीज मधले काही पार्ट बघायचे आहे। सिक्वेन्स अँड सेरीज, आता सिक्वेन्स अँड सेरीज मधला सिक्वेन्स हा पार्ट तुम्ही 10th मध्ये पाहिला। यू नो एक्झॅक्टली व्हॉट इज सिक्वेन्स अँड व्हॉट इज arithmetic progression. Now see, some examples are there. 1, 2, 3, 4, 5, 6 and so on. Second, 2, 4, 8, 16, 32 and so on. Third, 1, 4, 9, 16, 25, 36 and so on. Fourth one, 1, 8, 27, 64, 125, 216 and so on. Fifth one, 3, 6, 12, 24, 48. 96 and so on. One, three, five, nine, 13, 17 and so on. Seven. One upon two, one upon three, one upon four, one upon five. 1.6 and so on. आता हे जे एक्झाम्पल्स आपण समोर दिसत आहेत, या एक्झाम्पल्स मध्ये प्रत्येकाचा विचार करू आणि लक्षात आलं की तुम्हाला माहिती आहे सिक्वेन्स म्हणजे काय आहे ते, त्यानुसार मला सांगायचे की याच्यामध्ये कुठला सिक्वेन्स आहे आणि कुठला सिक्वेन्स नाही आहे। बरोबर, सिक्वेन्स कोणता आहे हे सांगायचे मला। 1, 2, 3, 4, 5, 6 हे दिसे सिक्वेन्स, क्रमिका आहे, सिक्वेन्स आहे का? आहे। आता तुम्ही समोर असता तर विचारलं असत, 1, 2, 3, 4, 5, 6 सिक्वेन्स दिसतोय, 2, 4, 2, 4, 8, 16, 32 हा पण सिक्वेन्स मध्ये वाढतोय। बरं, 2, 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16, 2 जा 32 हा पण सिक्वेन्स आहे। 1, 4, 9, 16, 25 प्लेस अँड द प्लेस नंबर 1 आहे, हा प्लेस नंबर 2, प्लेस नंबर 3, प्लेस नंबर 4, प्लेस नंबर 5, प्लेस नंबर 6, त्या त्या प्लेसनुसार 1, 1 आहे, 2 चा स्क्वेअर आहे करेक्ट, 3 चा स्क्वेअर आहे, म्हणजे हा पण सिक्वेन्सने दिलेला आहे। 1, 8 करेक्ट, 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे द प्लेस अँड द प्लेस नंबर, द प्लेस अँड द प्लेस व्हॅल्यू। There is a definite order in between them, or that numbers are arranged in a order. बरोबर आहे का? In a definite order, like the natural numbers, say in this. This is nothing but a sequence. म्हणजे अशा पद्धतीने arrange केलेले आहेत का ते? The number of arrangement in a definite order. Correct आहे, म्हणजे place and the place value. There is a रिलेशन इन बिटवीन देम, दॅट इज अ फिक्स, लक्षात घ्या। त्याच्यानंतर 3, 6, 12, 24 आणखीन एक इथं घेतो मी, 2, 4, 6, 8, 10, 12, 14 and so on. तर हा पण सिक्वेन्स वाटतो, हा पण सिक्वेन्स आहे। 3, 6, 12, 24 म्हणजे 3, 2 जा 6, 2 जा हा आपण कोण आहे, सिक्वेन्स आहे। 1 + 2, 3 + 2, 5 + 2 नाही आहे, म्हणजे दिस इज नॉट ए नॉट कम अंडर सिक्वेन्स। वाय? बिकॉज देर इज ब्रेकडाऊन हिअर द एक्झॅक्ट ऑर्डर, म्हणजे प्लस टू नी वाढत चाललाय आणि इथं प्लस फोर होतोय, अगेन प्लस फोर, अगेन प्लस फोर, म्हणजे ब्रेक झालाय, इथं सिक्वेन्स ब्रेक झाला त्याचा, त्यामुळे हा सिक्वेन्स होऊ शकत नाही आहे। हिअर
1, 1 by 2, 1 by 3, 1 by 4, 1 by 5, 1 by 6. जहाँ 1 by 1, जे हाँ पन सीक्वेंस वाट, क्यों आहे? 2 plus 2, 4 plus 2, 6 plus 2, 8 plus 2, 10, 10 plus मुझे इता पन सीक्वेंस आहे. मुझे हे हाँ एक सोडून, बाकी जे सगले कौन है? सीक्वेंस है, बरोबर है? आता सगले सोडून, बरोबर है? एक स्पेसिफिक पैटर्न कोणा मध्ये तरी आहे. There is a specific pattern in between these all sequences. That's why these sequences are called as a progression. These all sequences are called as a progression. See, these are the sequences. Why? Because the arrangement of numbers are in a definite order. Correct? But, tachahi pude jaun apan jyavel bagto, that sequences follow the specific pattern in these all. याच्यामध्ये एक वेगळा पॅटर्न आहे, याच्यामध्ये एक वेगळा पॅटर्न आहे, याच्यामध्ये एक वेगळा पॅटर्न आहे, याच्यामध्ये वेगळा पॅटर्न आहे. प्रत्येकामध्ये एक वेगळा पॅटर्न यूज केला. दॅट पॅटर्न इज नोन एज अ स्पेसिफिक पॅटर्न इज नोन एज अ प्रोग्रेशन. अँड देर आर थ्री टाइप्स ऑफ प्रोग्रेशन्स. देर आर थ्री टाइप्स ऑफ प्रोग्रेशन. फर्स्ट वन इज एपी, सेकंड वन इज जीपी, अँड थर्ड वन इज एन एचपी. अरिथमेटिक प्रोग्रेशन, geometric progression and harmonic progression. In Marathi, AP is known as a Ankagniti Shredi, geometric progression, Bhumitiya Shredi and harmonic progression. Barobar. Tar mag he already you know this AP, but now we have to learn about GP and HP. Simultaneously how this will be formed. He apan shikai chay he rub kelyanantar pan itha या पद्धतीनं लक्षात आणायचं आहे की इथं एपी कोण आहे, जीपी कोण आहे, एचपी कोण आहे. हा मी आता तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो की एपी मध्ये काय असतं. यु नो दॅट एपी इज नथिंग बट हिअर द डिफरन्स बिटवीन, द डिफरन्स बिटवीन दी कॉन्जुगेटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट. द डिफरन्स बिटवीन दी कॉन्जुगेटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट. म्हणजे सेम नंबरनी तो काय करतो, एकतर वाढतोय किंवा कमी होतोय. क्लिअर क्लिअर आहे. अँड देन दॅट डिफरन्स बिटवीन द टू कॉन्जुगेटिव्ह टर्म, म्हणजे कुठलाही कॉन्जुगेटिव्ह टर्म्स घ्या, कुठलेही दोन घ्या, त्याचा जो डिफरन्स आहे तो काय असला पाहिजे, कॉन्स्टंट असला पाहिजे. आणि तो डिफरन्स कॉन्स्टंट मिळाला की आपल्याला काय मिळतो, दॅट इज एपी. सी कशा कशामध्ये दिसतोय, डिफरन्स डी कॉन्स्टंट, डिफरन्स कॉन्स्टंट आहे ना. याच्यामध्ये 2 मायनस 1 1 येतोय, 3 मायनस 2 1 येतोय, 4 मायनस 3 1. नॅचरल नंबर्स, ऑल नॅचरल नंबर्स, पॉझिटिव्ह इंटीजर्स, दीज आर ऑल कम अंडर एपी. दॅट्स वाय दिस इज अन एपी. करेक्ट. हा एपी मध्ये येतो, आपण वेगळ्या कलर दिलोय. हा एपी मध्ये आला, एपी. नाउ व्हॉट अबाउट दिस 2 4 8. मग एपी कोण आहे, 4 मायनस 2 2 आला, 8 मायनस 4 4 हा एपी मध्ये येत नाही आहे, 4 मायनस 1 3 नाही येत आहे, सिक्वेन्स आहे पण तरी पण एपी मध्ये येत नाही आहे, हा पण एपी मध्ये येत नाही आहे. 6 मायनस 3 3 आला, 12 मायनस 6 6 यार आला, 3 6 डिफरन्स इज नॉट करेक्ट हियर, दिस इज नॉट ऑल्सो. 4 मायनस 2 दॅट इज 2, 6 मायनस 4 2, 8 मायनस 6 2, दॅट इज एन एपी. हा पण एपी मध्ये येतो, म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन वाले हे फर्स्ट आणि लास्ट येतात. त्याच्यानंतर जीपी काय असतो बघा, जीपी इज नथिंग बट इथे कसं होतो, हा टी एन प्लस 1 मायनस टी एन इज इक्वल टू डी, कॉन्स्टंट येतो ना. तसं इथं जीपी मध्ये हा जसा डिफरन्स पहिला तसं इथं रेशियो बिटवीन टू कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट, दॅट इज आर. R is equal to Tn plus 1 upon Tn असा येणार. मग याच्यामध्ये रेशियो कोणाचा इक्वल आहे बघायचा, रेशियो 4 बाय 2 टू 8 बाय 4 टू 16 बाय 8 टू 32 बाय 16 टू. करेक्ट, दिस इज जीपी. 4 बाय 1 4, 9 बाय 4 काही सांगता येत नाही आहे, इथं पण होऊ शकत नाही आहे. 6 बाय 3 2, 12 बाय 6 2, 24 बाय 12 2, म्हणजे हा पण कोण आहे, जीपी आहे. करेक्ट. इथं तर का सिक्वेन्स नाही आहे म्हटल्यानंतर कुठल्याच प्रोग्रेशन मध्ये येत नाही, हा नाही आहे, हा पण होत नाही आहे डिवाइड केल्यानंतर. तर हे झाले एपी आणि जीपीच्या फॉर्ममध्ये. एचपी म्हणजे काय असणार आहे, तर एचपी म्हणजे साधारण
एपी चे जेवढे पण कोणी टर्म्स आहेत ते ऑल टर्म्स एपीच्या ऑल टर्म्स रेसिप्रोकल टर्म्स म्हणून जे येतात रेसिप्रोकल टर्म्स ह्या कोणाचे असतात जीपीच्या असतात. आता एपीच्या रेसिप्रोकल टर्म्स ह्याची रेसिप्रोकल टर्म 1:1 आला 2:1/2 3:1/3 1:4 1:5 1:6 म्हणजे हा कोण आहे इथं एचपी आहे हार्मोनिक प्रोग्रेशन. अशा पद्धतीनं हे सगळे काय आहेत या ठिकाणी इथं एपी जीपी आणि एचपी आहेत. मग राहिलेले हे दोन कोण आहेत हा 1 स्क्वेअर आहे हा 2 स्क्वेअर आहे 3 स्क्वेअर आहे 4 स्क्वेअर आहे 5 स्क्वेअर आहे 6 स्क्वेअर आहे. हा 1 क्यूब आहे 2 क्यूब 3 क्यूब आहे 4 क्यूब आहे 5 क्यूब आहे 6 क्यूब आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात येतं अँड दीज आर नथिंग बट द सेरीज. म्हणजे या चॅप्टर मध्ये आपल्याला शिकायचं असतं एपी जीपी म्हणजे काय सम ऑफ द टर्म्स ऑफ जीपी बघायचं असतो बरोबर आहे. म्हणजे एपी पण बघायचं आहे जीपी पण बघायचं आहे त्याचे सम बघायचं आहे डिफरन्स बघायचे आहेत एपी जीपी सम ऑफ एन टर्म्स ऑफ जीपी त्याच्यानंतर सम ऑफ इन्फायनाईट टर्म्स ऑफ जीपी त्याच्यानंतर एचपी एजीपी अरिथमेटिक व जॉमेट्रिक प्रोग्रेशन आणि शेवटी एम जीएम आणि एचएम या गोष्टी आपल्याला या चॅप्टर मध्ये मिळतात बरोबर आहे. मग एम जीएम एचएम म्हणजे अरिथमेटिक मीन जॉमेट्रिक मीन प्रोग्रेशन म्हणजे हार्मोनिक मीन या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. तर त्याच्यामध्ये फायनाईट सिक्वेन्स म्हणून असतात. फायनाईट सिक्वेन्स म्हणजे काय हा कुठेतरी 1 to 100 पर्यंत आला दिस इज नोन एज अ फायनाईट सिक्वेन्स अदरवाइज इट इज नोन एज अ इनफायनाईट सिक्वेन्स. लक्षात येतं म्हणजे सिक्वेन्स मध्ये दोन प्रकार काय की फायनाईट आणि इनफायनाईट. फायनाईट म्हणजे कुठेतरी थांबतोय वी कॅन काउंट अदरवाइज म्हणजे नॅचरल नंबर आहेत इंटीजर्स आहेत ऑल इंटीजर्स हे सगळेच्या सगळे काय आहेत इनफायनाईट सिक्वेन्सेस मध्ये येतात. आणि ज्यावेळी एका स्पेसिफिक ऑर्डरनी एका स्पेसिफिक रूल फॉलो केला जातो त्यावेळी स्पेसिफिक पॅटर्न ज्यावेळी फॉलो केला जातो सिक्वेन्स कडून त्यावेळी त्याला प्रोग्रेशन असं म्हटलं जातं. आणि दॅट प्रोग्रेशन अगेन डिवायडेड इन टू 3 पार्ट्स दॅट इज अरिथमॅटिक प्रोग्रेशन जॉमेट्रिक प्रोग्रेशन अँड हार्मोनिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज नथिंग बट द डिफरन्स बिटवीन द टू कॉन्जिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट करेक्ट. कन्सिडरिंग दिस इज अ T1, T2, T3, T4, T5, T6 सिमिलरली हिअर अप टू आपण बघितलं TN म्हणू आपण क्लिअर. आता इथं बघा हा T1, T2, T3, T4, T5, T6 आहे. दिस कन्सिडरिंग फर्स्ट एज A आणि T2 मायनस T1 दॅट इज द काय म्हणतो आपण त्याला डिफरन्स बरोबर आहे. बघा T2 minus T1 which is equal to T3 minus T2 which is equal to T4 minus T3 which is equal to up to dot dot is equal to हा TN आहे याच्या पुढे कोण असणार आहे TN plus 1 minus TN and this is nothing but difference between the all consecutive terms in AP is constant. म्हणजेच काय डी मग हा स्मॉल डी कन्सिडर करतो डिफरन्स मधला डी हा स्मॉल म्हणजे डी कन्सिडर करतो. म्हणजे इथं आपल्याला एन्थ टर्म काढायची असेल समजा हा काय होतो असाच पुढे येऊन एन टाकला फर्स्ट एक नंबर टाका 1 फर्स्ट प्लेस फर्स्ट नंबर 1 येणार सेकंड प्लेसला 2 येणार थर्ड प्लेसला 3 येणार अप टू एन म्हणजे एन्थ टर्म इज एन हिअर. देन व्हॉट अबाउट हिअर एन्थ टर्म ऑफ एपी 2, 4, 6, 8, 10, 12, 14 twice n one consider n is equal to 1 you will get 2 and n is equal to 2 then you will get 4 and n is equal to 3 then you will get 6 the third number la 6 येणार आहे. मग तुम्हाला विचारलं जाईल 15 number la t15 what is t15 means n is equal to 15 15 2 is 30 म्हणजे 15 term will be 30. यू कॅन फाइंड आउट दी टर्म्स या पद्धतीनं. आता जीपी मध्ये असं सांगितलं की रेशियो बिटवीन द कॉन्स्टंट रेशियो बिटवीन द टू कॉन्जिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट म्हणजे आर इज इक्वल टू टी एन प्लस अपॉन टी एन म्हणजे जीपी इथं आहे 4:2, 8:4, 16:8 अशा पद्धतीनं. जसं की आता इथं होतं समजा ए घेतलाय मी
हे मी रफ करतो आणि तुमच्या लक्षात येईल की आपल्याला आता कशा पद्धतीने बघायचं. काही दोन एक्झाम्पल बाजूला लिहून ठेवू आपण, त्या पद्धतीने आपल्याला प्रोग्रेशन बद्दल लिहिता येईल. म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल की प्रोग्रेशन मधला हा अरिथमेटिक प्रोग्रेशन, ज्योमेट्रिक प्रोग्रेशन आणि हार्मोनिक प्रोग्रेशन नेमका काय आहे ते. ए बी अरिथमेटिक प्रोग्रेशन, जीपी ज्योमेट्रिक प्रोग्रेशन. हार्मोनिक प्रोग्रेशन एपी जीपी आणि एचपी आहे. आता एपी जीपी आणि एचपी आहे तर बघा, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं आपण पहिली गोष्ट बघितली काय की द डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स. Is constant. तो डी असं म्हणतो. इथं बघितला पहिला the ratio between two consecutive terms is कॉन्स्टंट. जसे की इथं टी एन प्लस वन मायनस टी एन आणि इथं टी एन प्लस वन अपॉन टी एन. हार्मोनिक प्रोग्रेशन म्हणजे काय? द रेसिप्रोकल टर्म्स इन ए पी इज नोन एज HP. दिले कोणत्याही सिक्वेन्स मधला तुम्हाला एपी ओळखायचा असेल तर यू हॅव टू चेक आउट दी डिफरन्स बिटवीन देम, अँड इफ यू वॉन्ट टू चेक आउट दी जेपी देन यू हॅव टू चेक आउट दी रेशियो बिटवीन देम. सेकंड थिंग टी एन, त्याचा एन्थ टर्म काय असणार? इफ ए इज द फर्स्ट टर्म and this is the difference, then ata pahila apan baghuya 2 4 6 8 asa hota hai na, ha a ahe tar ha a plus d, d is 2 na plus 2 plus 2 je a is equal to 2 zala d is equal to 2 zala, ha a plus 2 d barobar a plus 3 d ate ithe kay ala na 2 is equal to a which is equal to here t1, t2 काय होते बघा 4 which is equal to a plus d, म्हणजे आपण 2 plus 2 करूया इथं. 2 plus 2, 2 कोण आहे? a आहे. हा 2 कोण आहे? d आहे. a plus a into a plus d झाला. t3 बघा कोण आहे? 6 आहे, म्हणजे 2 plus 4 झाला. म्हणजे इथं a plus 4 हा काय होतो? 2 into 2 होतो, म्हणजे 2 into 2 म्हणजेच काय झाला? a प्लस 2 इंटू हा कोण आहे? 2 d आहे. t4 काय झाला बघा? 8 झाला. 2 प्लस 6 विच इज इक्वल टू a प्लस 2 इंटू 3, म्हणजे आपण इथं 3 इंटू 2 करूया, कंसात जो आहे तो d आपण कन्सिडर करू, विच इज इक्वल टू a प्लस 3 इंटू d होणार. म्हणजे a a प्लस d a प्लस 2d a प्लस 3d पर्यंत आला. त्याच्या पुढे जाऊन जर आपल्याला tn करायचं असेल, आता इथं बघा 1 आहे a प्लस 0 इंटू डी असा होतो. 0 म्हणजेच काय? 1 मायनस 1. इथं 1 मायनस 1 झाला. इथं काय झाला? 2. हा 2 मायनस 1 झाला. इथं काय झाला? 2 म्हणजे
थ्री मैनस वन झाला. हा थ्री म्हणजेच कोण आहे, फोर मायनस वन झाला. आता इथं बघा एन आहे, इथं काय होणार, ए एज इट इज आलाय सगळ्यांमध्ये, ए प्लस फोर मायनस वन आहे, इथं फोर मायनस वन आहे, इथं थ्री मायनस वन आहे, इथं टू मायनस वन आहे, इथं वन मायनस वन आहे, तर इथं काय येणार, एन मायनस वन येणार. आणि त्याला जोडून कोण आहे, डी आहे. म्हणजे आपल्याला माहिती होता की एपी मध्ये टी एन हा ए प्लस एन मायनस वन इंटू डी. दिलेल्या एक्झाम्पल वरून सुद्धा वी कॅन फाइंड आउट द एन्थ टर्म, ऍक्च्युअल काय आहे, त्याचं बेसिक काय आहे. म्हणजे तुम्ही ए प्लस एन मायनस वन इंटू डी हा डायरेक्ट, म्हणजे कुठल्याही त्या ठिकाणी सिक्वेन्स असू दे, सिरीज, वॉट एव्हर, तर तो कोण आहे, त्याचं मूळ बेसिक काय आहे हे आपण जाणून घेऊ शकतो त्याच्यावरून. म्हणजे इथं तो आला ए प्लस एन मायनस वन इंटू डी, देअरफॉर टी एल इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी. दिस इज द फॉर्म्युला फॉर टी एल एंड टर्म, वी कॅन फाइंड आउट बाय युजिंग दिस. आता इथं बघा, इथं ए इज द फर्स्ट टर्म अँड आर बी द रेशियो, बरोबर आहे. तर मग इथं टी एन काय असू शकतो आपण बघूयात. लास्ट टाइम आपण 3, 6, 12, 24, 48 असा घेतला होता, ठीक आहे. हा टी वन आहे, हा टी टू आहे, हा टी थ्री आहे, टी फोर आहे, हा टी फाईव्ह आहे, आणि आपल्याला काढायचं आहे टी एन. पाहू काय होतंय ते, आपल्याला रेशियो बघायचा असतो याच्यामधला, बरोबर आहे ना. म्हणजे थ्री इंटू वन विच इज इक्वल टू, आता थ्री सिक्स, आता इथे ए इज इक्वल टू थ्री झाला, आर इज इक्वल टू काय झाला, टू. आर च्या फॉर्म मध्ये लिहायचा, हा टू रेस टू काय असू शकतो, म्हणजे वन येतो. तर इथं थ्री इंटू टू रेस टू झिरो विच इज इक्वल टू, हा थ्री कोण आहे, ए आहे, इंटू टू कोण आहे, आर, आर रेस टू झिरो झाला. विच इज इक्वल सिक्स, थ्री इंटू टू झाला ना, टू रेस टू कोण, वन, काहीच नाही, याचा अर्थ काय झाला, थ्री इंटू टू रेस टू वन विच इज इक्वल टू ए इंटू आर रेस टू वन. म्हणजेच इथं बघा, हा काय होतो, वन मायनस वन होतो, ए इंटू आर रेस टू वन मायनस वन विच इज इक्वल टू ए इंटू आर रेस टू सेकंड टर्म ना, टर्म फर्स्ट मायनस वन, टर्म सेकंड मायनस वन, थ्री इंटू फोर विच इज इक्वल टू थ्री इंटू टू रेस टू टू विच इज इक्वल टू ए इंटू आर रेस टू टू विच इज इक्वल टू ए इंटू आर रेस टू थ्री मायनस वन. हियर थ्री इंटू एट, थ्री इंटू टू रेस टू थ्री होईल ए इंटू, आता तुमच्या लगेचच लक्षात आलं असेल की काय चाललंय आणि पुढे काय आन्सर येणार आहे, ए इंटू आर रेस टू फोर मायनस वन. सिमिलरली आता फिफ्थ वन घ्यायच्या ऐवजी इथं आपण घेऊया थ्री इंटू, आता हा माहित नाही आहे किती येणार आहे, म्हणजे थ्री इंटू, आता इथं काय दिसतोय, आर रेस टू थ्री दिसतोय, म्हणजे कोण आहे, फोरच्या ऐवजी थ्री येतोय, थ्रीच्या ऐवजी टू यायला, म्हणजे एक कमी यायला, थ्री इंटू आर रेस टू फोर मायनस वन, थ्री मायनस वन, टू मायनस वन, असं आहे ना, म्हणजे काय एन मायनस वन होणार. व्हॉट अबाउट थ्री, ए इंटू आर रेस टू एन मायनस वन इज द फायनल आन्सर ऑफ दिस. म्हणजे काय, टी एन इज नथिंग बट ए इंटू आर रेस टू एन मायनस वन, हा सेपरेटच, ए इंटू आर रेस टू एन मायनस वन. म्हणजे समजा तुम्हाला यातला सेवन नंबर किंवा सिक्स नंबर काढायचा आहे, टी सिक्स, ए इंटू आर रेस टू एन मायनस वन, म्हणजे ए इंटू आर रेस टू सिक्स मायनस वन फाईव्ह, ए किती आहे, थ्री इंटू टू रेस टू काय वाला फाईव्ह, थ्री इंटू थर्टी टू म्हणजे काय येतो बघा, नाईन्टी सिक्स, म्हणजे फोर्टी एट नंतर इंटू टू मल्टीप्लाय केल्यानंतर तो कोण येणार आहे, नाईन्टी सिक्स, म्हणजे टी सिक्स काय आला, नाईन्टी सिक्स, करेक्ट आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला जीपीमध्ये सुद्धा जाऊन त्याचा टी एन काढता येतो. त्याच्यानंतर एच पीचा टी एन काय असणार, एचपीचा टी एन काय असणार, टी एन इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ दिस, वन अपॉन ए प्लस एन मायनस वन इंटू डी, जे काय असं असेल आता इथून पुढे, तर सगळं त्याचं त्या पद्धतीनं रेसिप्रोकल्स हे एचपीचे असतात. म्हणजे एचपीला यू हॅव टू कन्वर्ट इन द फॉर्म ऑफ एपी, आणि एपीचे सगळे व्हॅल्यू काढा, त्याचे कन्वर्ट करा, म्हणजे त्याला रेसिप्रोकल मध्ये आणा, ते रेसिप्रोकल टर्म्स इज नथिंग बट एचपी टर्म्स. आता थर्ड आपण याचा सम बघूयात, एस एन इज इक्वल टू, यू नो दॅट एन बाय टू ट्वाईस ए प्लस एन मायनस वन इंटू डी, त्याचाच एस एन कोण आहे इथं, एन बाय टू इथं टी वन प्लस टी एन येतो, का बरं, हा टू एच काय होतो, ए प्लस ए मध्ये जातो, प्लस एन मायनस वन इंटू डी आहे तसाच आहे.
हा टू एक स्प्लिट केला मग हा कोण आहे टीएन आहे आणि हा ए कोण आहे फर्स्ट टर्म आहे बरोबर टी वन प्लस टीएन या फॉर्म मध्ये म्हणजे ज्या ज्या वेळी इफ यू नो द फर्स्ट टर्म एंड द लास्ट टर्म यू कॅन फाइंड आउट द एस एन ऑफ दॅट गिवन एपी करेक्ट दॅट्स वाय यू हॅव टू नो द फर्स्ट एंड लास्ट टर्म ओके नाव यू कॅन फाइंड आउट द सम ऑफ दॅट अरिथमेटिक प्रोग्रेशन नाव हियर वॉट अबाउट दिस एस एन सी फॉर एक्झाम्पल जसं की इथं होतं वन टू थ्री फोर या सगळ्यांची अडिशन केली प्लस फाईव्ह तर इकडं फाईव्ह प्लस फोर प्लस थ्री प्लस टू प्लस वन यांची अडिशन काय होते सिक्स 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 आता हा काय झाला हा एस एन इज इक्वल टू हा एस एन इज इक्वल टू म्हणजे एस फाईव्ह प्लस एस फाईव्ह एस फाईव्ह आहे ना हा एस फाईव्ह एस फाईव्ह हा काय झाला टू टाइम्स ऑफ एस फाईव्ह इज इक्वल टू किती आला टू टाइम्स ऑफ एस फाईव्ह इज इक्वल टू वन टू थ्री फाईव्ह इंटू सिक्स बरोबर का किती टाइम्स आहे फाईव्ह टाइम्स आहे ना सिक्स अपॉन टू येणार म्हणजे एस फाईव्ह इज इक्वल टू टू इंटू सिक्स इंटू फाईव्ह आता हा काय आहे ट्वाईस ए प्लस एन मायनस वन इंटू डी आहे म्हणजे कोण इथं ए कोण आहे वन आहे डी कोण आहे वन आहे बरोबर आहे आता एन बाय टू म्हणजे फाईव्ह बाय टू इथे येतात ना एन एन म्हणजे कोण आहे हाय एन बाय टू म्हणजे टोटल याच्यात नंबर किती आहेत एक दोन तीन चार पाच फाईव्ह नंबर्स आहेत अजून आणखीन एक वाढवला असता तर काय झाला असता सेवन 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 आला असता तर एन मायनस वन इंटू डी म्हणजे इथं सिक्स आला असता इथं फाईव्ह आता फाईव्ह आता एन मायनस वन इंटू डी फाईव्ह मायनस वन फोर येणार बरोबर आहे आणि एन बाय टू फाईव्ह बाय टू येणार इथं येणार फाईव्ह बाय टू इंटू बघा आता ट्वाईस ए म्हणजे टू इंटू एन मायनस वन इंटू डी टूला टू जाणार बरोबर याची एडिशन ऍक्च्युअल काय येते सहा सहाच्या दहा पाच पंधरा थर्टी डिवायडेड बाय टू नाही सॉरी इथे एन बाय टू आला टू एफ एस फाईव्ह म्हणजे इथे खाली आला म्हणजे इथे काय येणार आहे सिक्स इंटू फाईव्ह बाय टू विच इज इक्वल टू फिफ्टीन असंच येणार आहे म्हणजे आपल्याला इथं या डायरेक्ट फॉर्म्युल्यानुसार आपल्याला इथे काढता येतं तसं सिमिलरली आपण हे जसं ऍडिशन करून काढलो म्हणजे ए प्लस एन मायनस वन म्हणजे ए ए प्लस डी ए प्लस टू डी ए प्लस थ्री डी या सगळ्यांची एडिशन केली तर सेम येतो तसं इथं इथं फर्स्ट आहे ए सेकंड आहे ए आर से थर्ड आहे ए आर स्क्वेअर लास्ट ए आर क्यूब प्लस अप टू ए आर रेस टू ए आर रेस टू एन मायनस वन नाही तर काय होणार ए इंटू आर रेस टू एन मायनस वन इथं ए आर रेस टू एन मायनस टू अशा पद्धतीने ते ए पर्यंत येणार त्यांची ॲडिशन ए प्लस ए आर प्लस ए आर रेस टू टू प्लस अप टू डॉट डॉट प्लस ए आर रेस टू एन मायनस वन आता हा झाला एस एन इज इक्वल टू आता इथं एन इन टू आता काय करायचं इथं याला मल्टिप्लाय करताना ए इंटू एस एन करायचा मग काय होणार ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आर खरं तर आर रेस टू एन मायनस वन आहे म्हणजे आर ने मल्टिप्लाय करूया आर बघा वेगवेगळ्या गोष्टी आपण घालू ए आर होईल हा प्लस ए आर स्क्वेअर होईल प्लस ए आर क्यूब होईल प्लस या पद्धतीने पुढे पुढे जाईल प्लस अप टू याच्या अलीकडे काय येणार आहे प्लस ए आर रेस टू एन मायनस वन ला ए आर रेस टू एन मायनस वन येईल आणि प्लस याला ए इंटू आर रेस टू एन येईल यांची ऍडिशन करायची किंवा यातून हा सबट्रॅक्ट करा आर एस एन मायनस एस एन इज इक्वल टू काय होईल ए आर मायनस ए आर हा गेला ए आर स्क्वेअर ए आर स्क्वेअर ए आर क्यूब इथला ए आर क्यूब जाईल ए आर एस टू एन मायनस वन ए आर एस टू एन मायनस वन आणि ए आर एस टू एन राहील म्हणजे ए इंटू आर एस टू एन मायनस कोण झाला ए झाला इथं कॉमन कोण येणार आहे एस एन
आत मध्ये कोण राहील आर माइनस वन विच इज इक्वल टू इथं कॉमन ए आर रेस टू एन माइनस वन म्हणजे काय होईल बघा एस एन इज इक्वल टू ए इंटू आर रेस टू एन माइनस वन अपॉन आर माइनस वन म्हणजे ऍक्च्युली एस एन काय आहे म्हणजे जे टर्म्स आहेत फर्स्ट टर्म ए आहे सेकंड टर्म ए आर आहे मगाशीच आपण बघितला होता इथं एक एक्झाम्पल घेऊन थ्री सिक्स ट्वेल्व ट्वेंटी फोरचा तर ए आला होता ए आर आला होता ए आर स्क्वेअर अप टू ए आर रेस टू एन मायनस वन आला होता ह्या सगळ्यांची ऍडिशन म्हणजे सम ऑफ दॅट टर्म्स मग त्याला आर ने मल्टिप्लाय केला तर ए हा ए आर होईल ए आर हा ए आर स्क्वेअर होईल त्याच्यानंतर ए आर स्क्वेअर हा ए आर क्यूब होईल सिमिलरली ए इंटू आर एस टू एन मायनस वन हा ए रेस ए इंटू आर एस टू एन होईल कारण का प्लस वन येणार ना आर मग तो जाणार पण याच्या अलीकडचा ए इंटू आर एस टू एन मायनस वन होणार आहे म्हणजे हे ए आर ए आता हा मायनस हा केला तर डेफिनेटली हे सगळे जाणार बरोबर आहे आणि याला कंडिशन आहे व्हेन आर इज ग्रेटर दॅन वन ज्यावेळी आर हा ग्रेटर दॅन वन असतो त्यावेळी आर एस एन मायनस एस एन इज इक्वल टू ए आर हे सगळे गेले राहिला याच्यामध्ये पहिला ए इंटू आर एस टू एन मायनस मग हा ए येणार मग ए कॉमन काढला ए रेस टू आर रेस टू एन मायनस वन अपॉन आर मायनस वन हा येणार म्हणजे इथं पहिला फॉर्म्युला काय ए इंटू आर रेस टू एन आहे आणि हा मायनस वन खाली आहे बरं का डिवायडेड बाय आर मायनस वन वेर एज आर इज ग्रेटर दॅन वन आणि असं नसेल वेन आर इज लेस दॅन वन असेल त्यावेळी मात्र परत हा एस एन काय होतो एस एन इज इक्वल टू ए इंटू वन मायनस आर रेस टू एन अपॉन वन मायनस आर असा होतो वेर एज आर इज लेस दॅन वन सिमिलरली एस एन हा रेसिप्रोकल एस एन असतो इथं रेसिप्रोकल सगळे आता इथून पुढचे काय येणार आहे त्याला रेसिप्रोकल्स येणार आहेत सगळे ऑफ ए पी ऑफ एन ए पी झालं का तर मग इथं झाला हा सम आता टर्म्स तुम्हाला माहिती आहेत वेगवेगळ्या टर्म्स माहिती आहेत तुम्हाला टर्म्स कोणत्या तर एपी मध्ये टर्म्स कोणत्या आहेत जीपी मध्ये टर्म्स कोणत्या आहेत एचपी मध्ये टर्म्स कोणत्या आहेत बघायच्या एपी मध्ये द कॉन्जिकेटिव्ह टर्म्स थ्री कॉन्जिकेटिव्ह टर्म्स थ्री कॉन्जिकेटिव्ह थ्री कॉन्जिकेटिव्ह टर्म्स कोणत्या ए मायनस डी ए ए प्लस डी इथं आता आपण बघितलं होतं थ्री कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स ए अपॉन आर ए ए आर जसा हा पुढे जातो प्लस असेल मायनस इथं मल्टिप्लिकेशन लागला डिव्हिजन येतो लक्षात आलंय बघा आपण वाढत जातो ना आतापर्यंत बघितलं की एपी मध्ये वाढत जातात म्हणून त्याला डिफरन्स घेतो इथं मल्टिप्लाय होऊन वाढतात म्हणून त्याचा रेशियो घेतो सिमिलरली हिअर फोर कॉन्जिकेटिव्ह टर्म्सला काय होतो इथं ए मायनस थ्री डी ए मायनस डी ए प्लस डी आणि ए प्लस थ्री डी असा होतो इथं फोर कॉन्जिक्युटिव ए अपॉन आर क्यूब ए अपॉन आर ए आर आणि ए आर स्क्वेअर फाईव्ह कॉन्जिक्युटिव्ह टर्म्सला ए मायनस आता इथं ए मध्ये येतो ए प्लस डी आणि ए प्लस टू डी ए मायनस डी आणि ए मायनस टू डी बघा डिफरन्स पण सेम आला पाहिजे आणि ते नंबर्स पण एक्झॅक्ट आले पाहिजेत ए मायनस मायनस ए कॅन्सल प्लस डी म्हणजे डिफरन्स डी येतो ह्याच्यामध्ये ए जातो डी राहतो ए मायनस डी मायनस ए गेला मायनस डी प्लस थ्री डी टू डी आला इथं बघितला तर डी प्लस होतो ए ए कॅन्सल होतो टू डी येतो सिमिलरली हिअर ऑल्सो इथं मात्र प्लस टू डी आणि हा मायनस डी आहे म्हणजे काय डी येतो ए मायनस मायनस गेला डी राहतो इथं पण डी राहतो इथं डी क्लिअर आहे सिक्स्थ टर्म तुम्हाला बघायची असेल म्हणजे मी असं सांगतोय सहावी सातवी काढायची असेल तर याच्या मागे यायचं अजून ए मायनस फाईव्ह डी ए मायनस थ्री डी ए मायनस डी ए प्लस थ्री डी ए प्लस थ्री डी आणि ए प्लस डी ए मायनस डी ए प्लस डी ए प्लस थ्री डी आणि ए प्लस फाईव्ह डी किती झाले वन टू थ्री फोर फाईव्ह आणि सिक्स सिक्स कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स इथं फाय कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स काय येणार ए अपॉन आर स्क्वेअर ए अपॉन आर ए ए आर आणि ए आर स्क्वेअर सिमिलरली इथं ए अपॉन आर एस टू फाईव्ह ए अपॉन आर क्यूब ए अपॉन आर ए आर ए आर स्क्वेअर आणि ए अपॉन आर एस टू फाईव्ह अशा पद्धतीचं हे येणार म्हणजे तुम्हाला ज्या ज्या वेळी ऑड नंबर्स पाहिजेत त्यावेळी मिडलला ए असतो ऑड नंबर्स ऑड कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स थ्री फाईव्ह थ्री फाईव्ह त्यावेळी तुम्हाला ए मध्ये येतो आणि बाकीच्या वेळी मात्र ए मध्ये येत नाही आहे आणि इथं सेम जे काय एपीचे नंबर्स येणार आहेत तुमचे
त्याचे रेसिप्रोकल टर्म्स विल बी कम अंडर हार्मोनिक प्रोग्रेशन. अशा पद्धतीनं इथं आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन, कॉमन डिफरन्स असतो, कॉमन रेशियो असतो, रेसिप्रोकल टर्म ऑफ एपीज असतात आणि त्याचे पण कॉमन डिफरन्सेस बघतो आपण. टी एन बघितला, टी एन ए प्लस एन मायनस वन इंटू डी, इथे येतो टी एन इज इक्वल टू ए इंटू आर रेज टू एन मायनस वन. सिमिलरली हिअर टी एन इज इक्वल टू वन अपॉन ए प्लस एन मायनस वन इंटू डी. एस एन इज इक्वल टू एन बाय टू ट्वाईस ए एन मायनस वन इंटू डी. इथे सांगतो सौरफुल नाऱ्या, नाऱ्याच्या दोन बायका पळून गेल्या, दोन त्यांना आणल्या, नाऱ्या एकटाच होता, नाऱ्या गेला डेड झाला. सेनेमोनिक टेक्निक्स. मग एस एन इज इक्वल टू एन बाय टू टी वन प्लस टी एन झाला. त्याच्यानंतर इथे एस एन ए इंटू आर एस टू एन मायनस वन अपॉन आर मायनस वन कॉमा आर इज ग्रेटर दॅन वन. एस एन इज इक्वल टू ए इंटू वन मायनस आर एस टू एन अपॉन वन मायनस आर वेर एज आर इज लेस दॅन वन येतो. इथे कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आपण बघतोय. कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मध्ये थ्री कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स बघायचे तर ए मायनस थ्री डी ए ए प्लस डी. फोर कॉन्झिक्युटिव्ह मध्ये ए मायनस थ्री डी ए मायनस डी ए प्लस डी ए प्लस थ्री डी. फाईव्ह कॉन्झिक्युटिव्ह मध्ये ए मायनस टू डी ए मायनस डी ए ए प्लस डी आणि ए प्लस टू डी. या पद्धतीनं सिक्स सेवन एट नाईन तुम्ही काढू शकता. कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मध्ये ए बाय आर ए ए आर ए अपॉन ए आर क्यूब, म्हणजे फोर टर्म्स मध्ये ए अपॉन आर क्यूब ए अपॉन आर ए आर ए आर स्क्वेअर ए अपॉन आर स्क्वेअर ए अपॉन आर ए ए आर आणि ए आर स्क्वेअर. या पद्धतीनं या ठिकाणी सगळे हार्मोनिक प्रोग्रेशन हा एपीचे सगळेच्या सगळे उलटे येतात. त्याच्यानंतर आपण बघूयात की कशा पद्धतीनं या ठिकाणी एपी जी पी आणि एच पी मध्ये रिलेशन असतं आणि त्याच्यामध्ये हार्मोनिक मीन, जॉमेट्रिक मीन आणि अरिथमेटिक मीन हे कशा पद्धतीनं रोल प्ले करतात, म्हणजे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये कसं असतं. थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट.